आघाडीमधून काँग्रेसकडून बाबा मिश्री तर दक्षिण सोलापूरमधून धर्मराज खडादी यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं व्हायरल पत्र हे फेक असल्याचं काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळेल याची सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्याबाबतचं एक पत्र व्हॉट्सॲपवर व्हायरल झालं आहे. मात्र हे पत्र फेक असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कळवलं आहे. या फेक पत्रामध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाबा मिस्त्री यांना तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धर्मराज काडादी यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचं फेक पत्र व्हायरल करून लोकांमध्ये आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मध्य मतदारसंघातून एका सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असं खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. तर तिकडं दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिलीप माने यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र त्या ठिकाणी काँग्रेस कुणाला संधी देणार याची उत्सुकता लागून आहे.